हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू डब सो इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू डिस्कस अबाउट कॉर्डिनेशन कंपाऊंड्स कॉर्डिनेशन कंपाऊंड हा जो चॅप्टर आहे ट्वेल्थ स्टँडर्डचा स्टेट बोर्डने जर बघितला तर नाईन चॅप्टर आहे त्या चॅप्टरला मी टोटल पाच पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे त्या पाच पार्टमध्ये आपण हा लेसन डिस्कस करणार आहे ज्याच्यामध्ये वी विल बी डिस्कसिंग मेनली थेरी पार्ट ओके ह्यानंतर त्याचा न्युमरिकल सेक्शन त्याचा पी वाय क्यू सेशन हा डिफरंटली कंडक्ट केला जाईल सो इथे स्पेसिफिकली मी हा जो चॅप्टर आहे तो पाच डिफरंट व्हिडिओजमध्ये तुमच्याशी डिस्कस करत आहे त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाऊट इंट्रोडक्शन टू द कंपाऊंड अँड टर्म्स विच आर रिलेटेड टू कॉर्डिनेशन कंपाऊंड्स ओके आजच्या व्हिडिओचा हा मोटिव्ह राहील की तुम्हाला कॉर्डिनेशन कंपाउंड्स काय आहेत ह्याची आयडिया द्यायची पहिलं तर त्याच्यामध्ये काय टर्म्स आहेत त्या डिस्कस करायच्या आहेत आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप वी कॅन डिस्कस ऑल अदर थिंग्स ऑलरेडी सी एफ टीबद्दल व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे सो यू कॅन ऑल्सो रेफर दॅट व्हिडिओ इफ यू वॉन्ट सर्टन पर्टिक्युलर पार्ट बट इफ यू आर न्यू टू धिस वल कन्सेप्ट ऑफ कॉर्डिनेशन कंपाऊंड देन विदाउट वेस्टिंग एनी मोअर टाइम वी विल स्टार्ट अवर सेशन ऑल राईट तर वॉट आर धीस कॉर्डिनेशन कंपाऊंड कॉर्डिनेशन कंपाऊंड काय असतात तर धीज आर द कंपाऊंड विच आर यूज इन इंडस्ट्री खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये यूज होतात फॉर एक्झाम्पल मी एक साध्यातलं साधं एक्झाम्पल दिलं तर टेक्स्टबुकच्या स्टार्टलाच पहिले एक खूप छान असं एक्झाम्पल दिलेलं आहे विच इज कॉल्ड एस सिस प्लॅटिन दिस सिस प्लॅटिन इज यूज इन केमोथेरपी ओके देन देर आर तसेच असे खूप सारे एक्झाम्पल आहेत जे इंडस्ट्री लेवलला यूज होतात साध्यातल्या साधे एक्झाम्पल घ्यायचे तर बरेच सारे कॅटॅलिस्ट आहेत जे की कॉर्डिनेशन केमिस्ट्रीवर बेस्ड आहेत कॉर्डिनेशन कंपाउंड्स जे आहेत त्याच्यावर बेस्ड आहेत देन देर आर सो मेनी इंडस्ट्रीज एज पेंट इंडस्ट्री आहे डायज इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये यूज होत आहेत केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये यूज होतोय वन ऑफ द यूज इज कॉल्ड ॲज अ वॉटर वॉटर प्युरिफिकेशनमध्ये आपण ईडीटीए म्हणून एक कॉम्प्लेक्स आहे त्याचा यूज करतो हे सगळे तर यूज ठीक आहेत हे तर इंडस्ट्री लेवलचे यूज झाले चला आपल्या बॉडीमध्ये येऊया आपण आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन मस्ट यू मस्ट बी नोइंग अबाउट दॅट कंपाऊंड तर हा जो कंपाऊंड आहे तोसुद्धा कॉर्डिनेशन कंपाऊंड आहे ओके तो जर यूजच्या टर्म्समध्ये बघितलं तर ह्युमन बॉडीमध्ये बायोलॉजिकल सिस्टीममध्ये इन्व्हायरमेंटमध्ये देन अधर जर बघितलं तर इंडस्ट्री लेवलला सिंथेटिक लेवलला ह्या सगळ्या लेवलला ह्या कंपाऊंडचा यूज होतो अँड बिकॉज ऑफ दॅट वी नीड टू स्टडी धिस आता स्टडी करताना कंपाऊंडचा स्टडी करायचं आहे तर कंपाऊंडचा स्टडी करताना त्याच्याशी रिलेटेड बेसिक टर्मिनोलॉजीज आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत आणि त्या ज्या काही टर्म्स आहेत त्या आपण आता इथे स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके तो स्टार्टिंग विथ अ फर्स्ट टर्म विच इज कॉल्ड ॲज सेंट्रल मेटल तो धीस कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ अ मेटल स्पेसिफिकली हे मेटल असणार आहेत फ्रॉम डी ब्लॉक ओके डी ब्लॉक काय आहे तर असे इलेमेंट ज्याच्यामध्ये त्यांचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे बॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे लास्टवाला तो एंटर करतोय डी सबशेलमध्ये ओके okay. जर एखादा इलेक्ट्रॉन डी ऑरबायटल डी सप्शनमध्ये जर एंटर करत असेल तर त्या इलेमेंट्सना आपण म्हणतो डी ब्लॉक इलेमेंट्स ऑल ऑफ धीस आर मेटल्स सगळेच्या सगळे काय आहेत तर मेटल्स आहेत मेटल्स आहेत ह्याचा मीनिंग काय झाला तर देव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन ओके तो एक सेंट्रल मेटल असणार आहे सेंट्रल मेटल का म्हणतोय कारण तो मेटल सेंट्रलला प्रेझेंट आहे एकदम सिम्पल लॉजिक आहे ठीक आहे सेंट्रल मेटल विल बी सराउंडेड बाय सर्टन एंटिटीज विच आर टर्म ॲज लिगॅन्ड ओके आता व्हॉट आर धिस लिगॅन्ड अँड व्हॉट इज धिस सेंट्रल मेटल ह्यातला जर डिफरन्स बघितला तर दोघांमध्ये एवढाच फरक असतो की मेटल जो आहे हा मेटल इथे ऍक्ट करणार आहे ॲज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर जो काही बॉन्ड बनतोय आपल्याकडे तो बॉन्ड बनत असताना इथे मेटल जो आहे तो ॲक्ट करणार आहे ॲज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आणि जो लिगॅण आहे तो ॲक्ट करणार आहे ॲज अ इलेक्ट्रॉन डोनर तो धिस एनी इलेक्ट्रॉन डोनेटिंग स्पेसिस विल बी टर्म ॲज लिगॅन जे कोणते इलेक्ट्रॉन देऊ शकणाऱ्या स्पेसिस आहेत त्यांना म्हणणार आहे आपण लिगॅण मग त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या स्पेसिस येतात देअर आर विच आर हैविंग निगेटिव्ह चार्ज फॉर एक्झाम्पल वी कॅन हॅव सी एल मायनस

निगेटिव्ह चार्ज असेल लोन पेअर असेल विच विल बी द इलेक्ट्रॉन डोनर आता या कॉर्डिनेशन कंपाउंड्सला आपण साध्यातल्या साध्या टर्ममध्ये जर समजून घ्यायचं असेल तर त्याला समजून घेऊ शकतो इन टर्म्स ऑफ ॲसिड अँड बेस होपफुली सगळ्यांना ॲसिड बेस नक्की माहीत असेल ॲसिड बेस काय असतं हे माहीत असेल आता सगळ्यांनी ॲसिड बेस बघितलेला आहे एच प्लस देतो ओ OH एच मायनस देतो तोवाला तर हा जो ॲसिड बेस आहे त्याला म्हणतो आपण अरिनियस ॲसिड बेस एच प्लस देतोय अडिनियस ॲसिड एच ओ एच मायनस देतोय अरेनियस बेस बट इथे जो आपण ऍसिड बेस म्हणतोय तो एक वेगळा ॲसिड बेस आहे त्याला म्हणतो आपण लुईस ॲसिड अँड लुईस बेस लुईस नावाचा एक बाबा होता त्याने एक चांगलं वर्क केलं होतं त्याने काय सांगितलं आपल्याला की अशी कोणतीही स्पेसिस जी इलेक्ट्रॉन डोनेट करते इलेक्ट्रॉन देते त्याला म्हणायचं लुईस बेस आणि आपला जो लिगॅन असणारा आहे इथे तो असणार आहे आपल्यासाठी लुईस बेस वेड्यास त्याच बाबाने आपल्याला असं सांगितलं की अशी कोणतीही स्पेसिस जी इलेक्ट्रॉन घेते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते त्याला म्हणायचं आहे लुईस ॲसिड तो झाला आपल्यासाठी सेंट्रल मेटल ओके तो इन शॉर्ट दिस इज युअर ॲसिड बेस का कन्सेप्ट ॲसिड बेस आहे कंबाईन करा सॉल्ट बनवून टाका त्याच टाईपमध्ये आहे थोडंसं हे की एक ॲसिड आहे एक बेस आहे बॉन्ड बनवत आणि जो काही इथे बॉन्ड बनतोय त्या बॉन्डला आपण म्हणणार आहे कोऑर्डिनेट बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड न आधी आतापर्यंत एवरी वन मस्ट हैर्ड अबाउट आयोनिक बॉन्ड एंड कोट इज आयोनिक बॉन्ड आयोनिक बॉन्ड का बॉन्ड फॉर्म बाय लॉस एंड गेन ऑफ इलेक्ट्रॉन वी हैव वन स्पेसिज जी इलेक्ट्रॉन लूज करते एंड देन वी हैव अनदर स्पेसिज जी इलेक्ट्रॉन गेन करते एक इलेक्ट्रॉन लूज करते एक इलेक्ट्रॉन गेन करते करती हैपासन जो कंपाउंड बनलेला असतो त्याला म्हणतो आपण आयोनिक कंपाऊंड देर इज अनदर कंपाऊंड विच इज कॉल्ड दॅट्स कोवॅलंट कंपाऊंड ऑर बॉन्ड म्हटलं तर कोवॅलंट बॉन्ड ना व्हॉट इज धिस कोव्हॅलंट बॉन्ड तर असा बॉन्ड ज्याच्यामध्ये वी हॅव टू स्पेसिस विच आर डोनेटिंग विच आर शेअरिंग इलेक्ट्रॉन एक एक्स घ्या एक वाय घ्या ठीक आहे एक्स म्हणजे तुमची व्हॅली नाही असं एक नोटेशन आहे तर एक्स आहे वाय आहे एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला आणि त्याच्यामधून बॉन्ड बनलाय तर त्याला म्हणतो आपण कोवॅलंड बॉन्ड ना वॉट इज धिस कोऑर्डिनेट बॉन्ड तर बघा कॉर्डिनेट बॉन्ड आहे ना मी सिम्पल वर्ड्समध्ये जेव्हा एक्सप्लेन करायचा ट्राय करतो तर त्यांना और मी माझ्या अंडरस्टँडिंगसाठी असा ॲझ्युम केलेला आहे की हे आयोनिक आणि कोव्हॅलंडचंच काहीतरी मिक्सर आहे कसं बघा लॉजिकली अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय मी नाऊ कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये एक्झॅक्टली काय आहे तर कॉर्डिनेट बॉन्डबद्दल जेव्हा आपण डिस्कस करतोय तेव्हा इथे आपल्याकडे समजा एक आहे एक्स आणि एक आहे वाय त्या दोघांमध्ये देर आर टू इलेक्ट्रॉन्स दोन इलेक्ट्रॉन्स आहेत त्या दोघांच्या मध्ये आहेत म्हणजे हे सारखं थोडंफार झालं हो की मध्ये पण तसंच आहे एक्स आहे वाय आहे त्यांच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत बट आता डिफरन्स काय आहे तर एक्स आणि वायमध्ये प्रेझेंट असलेले जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते दोन इलेक्ट्रॉन कसे आलेत एक्सने एक इलेक्ट्रॉन दिला वायने एक इलेक्ट्रॉन दिला असे आलेले आहेत राईट बट इथे जर बघितलं तर एक्स आणि वाय मध्ये प्रेझेंट असलेले जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते एकतर एक्स देईल ऑरेल्स वाय देणार आहे दोघांपैकी एकच जण इलेक्ट्रॉन देतोय आणि हा जो काही बॉन्ड बनतोय आपल्याकडे तो बॉन्ड झाला कोऑर्डिनेट बॉन्ड ठीक आहे तिसरा बॉन्ड आपण आता शिकलेला आहोत आयोनिक माहीत होता कोव्हॅलेंट माहित होता ना हा थर्ड बॉन्ड झाला कोवॅल कोऑर्डिनेट बॉन्ड ज्या कंपाऊंड मध्ये हा कोऑर्डिनेट बॉन्ड एक्झिस्ट करणार आहे त्या कंपाऊंडला आपण बोलणार आहे कोऑर्डिनेट कंपाऊंड ओके तीन टर्म आतापर्यंत सांगितलं कोऑर्डिनेट कंपाऊंड देन सेंट्रल मेटल लिगॅन्ड आणि त्याच्या अंडरच ही टर्म आली कोऑर्डिनेट बॉन्ड नाऊ विल डिस्कस सम मुवर टर्म्स आता त्या टर्म्सपैकी पहिला जो पार्ट आहे तो लिगॅणचा जो पार्ट आहे त्याला थोडं डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे ओके आता लिगॅण्डबद्दल जरा डिटेलमध्ये जर डिस्कस केलं तर त्याच्यामध्ये आपल्याकडे अजून आप थोड्याशा नवीन टर्म ॲड होतात काय काय टर्म आहेत बघा तर सिरीजमध्ये एक एक टर्म सांगू आपण पहिली टर्म आहे आपल्याकडे विच इज कॉल्ड ॲज डेंटॅसिटी फर्स्ट टर्म इज डेंटॅसिटी ना व्हॉट इज दिस डेंटॅसिटी बघा ही टर्म टेक्स्टबुकमध्ये ॲज सच मेन्शन नाही आहे बट यू शुड नो अबाउट धिस सो मी ॲडअप करतोय तर डेंटॅसिटी काय आहे तर धिस इज बेसिकली द नंबर ऑफ पॉसिबल डोनेटिंग साईट्स पॉसिबल वर्ड मिस केलाय मी तर दिस इज नंबर ऑफ पॉसिबल डोनेटिंग साईट्स की किती डोनेट करू शकतोय हो किती इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतोय हो किती पोझिशनवरून इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो हो आहे त्याला म्हणायचं आहे डेंटॅसिटी ओके अँड नाऊ बेस्ड ऑन धिस डेंटॅसिटी आपल्याकडचा जो लिगॅन आहे तो, okay. तो मेनली तीन टाईपमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन जातो वन इज मोनोडेंटेट फर्स्ट इज मोनोडेंटेट सेकंड इज पॉलिडेंटेट आणि थर्ड इज ॲम्बिडेंटेड चला ॲमबीला पहिला बाजूला ठेवू ठीक आहे इथे बघूया आपण हे सोप्पं आहे मोनो पॉलिंग एव्हरी वन कॅन अंडरस्टँड धिज वर्ड्स राईट एव्हरी वन मस्ट बी नोइंग मोनो मोनो म्हटलं की आत्ता सगळेजण पटकन बोलले पण असतील लगेच सीन्स आता रेकॉर्डिंग आहे तो आय कांट हिअर दिस ऑफलाईन लेक्चरमध्ये नक्कीच ते ऐकू आलं असतं मला की मोनो म्हणजे काय तर वन डोनेटिंग साईट आणि तेच बघितलं पॉली तर धीस पॉली स्टँड्स फॉर मल्टिपल डोनेटिंग साईट्स तो इफ वी हॅव एनी कंपाऊंड ज्याच्यामध्ये एकच डोनेटिंग साईट आहे असा लिगँड जो एकच डोनेटिंग साईट देतोय एका एकाच ॲटमकडून एकाच ठिकाणावरून बॉन्ड बनवतोय तर तो झाला मोनोडेंटेट ठीक आहे पण असा लिगँड आहे जो वेगवेगळ्या पोझिशनवरून इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो आहे बॉन्ड बनवू शकतो आहे तर तो झाला पॉलिडेंटेट ओके आता ह्या पॉलिडेंटेटला आपण परत क्लासिफाय करू शकतो परत कसं क्लासिफाय करू शकतो तर ॲज वी, वी कॉल इट ॲज अ बायडेंटेट ऑर डायडेंटेट दॅट डाय आणि बाय काही जास्त डिफरन्स नाही आहे बायडेंटेट डायडेंटेट ट्रायडेंटेट टेट्राडेंटेट पेंटाडेंटेट हिक्झाडेंटेट एक्सेप्ट्रा दे ओके ना वॉट इज दिस हे काय आहे तर यू कॅन अंडरस्टँड दिस बाय डाय टू ट्राय थ्री टेट्रा फोर पेंटा फाइव एक्झा सिक्स तो जेवढ्या डोनेटिंग साईट असणार त्यानुसार त्याची काही ना काहीतरी टर्म बनणार आहे आपल्याकडे जसं इथे आपल्याकडे होतं बाय डेंटेट म्हणजे दोन असतील एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देतो मोनोडेंटेट देतो मग हे देतो ठीक आहे मोनोडेंटेड बघा फॉर एक्झाम्पल एन एच थ्री एक नायट्रोजन आहे जो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय फॉर एक्झाम्पल एच टू ओ एक ऑक्सिजन आहे जो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय फॉर एक्झाम्पल सी एल मायनस सी एल आहे जो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय ओके अँड असे खूप सारे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो याच्यामध्ये हे काय झाले सगळे मोनोडेंटेड ओके एक एक्झाम्पल बघू आपण इथिलीन डायमाइन इथिलीन डायमाइन इथिलीन इथिलीन म्हणजे दोन कार्बन इथिलीन म्हणजे किती कार्बन दोन कार्बन त्याला दोन अमाइन ग्रुप हाय केन एस टू हाय आता हे इथून एक डोनेशन आहे इथून एक डोनेशन आहे म्हणजे एकच लिगँड आहे पण एक लिगँड दोन बॉन्ड बनवतोय एकच लिगँड दोन बॉन्ड बनवतोय मग तो काय झाला आपल्यासाठी बायडेंटेड ऑर डायडेंटेड विच इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलीडेंटेड तसंच मी आत्ता स्टार्टला एक वर्ड यूज केला होता ईडीटीए ह्याच्याहून बरेच सारे तुम्हाला मीम्स पण दिसतील जर तुम्ही फॉलो करत असाल सोशल मीडिया तर ईडीटीए टी एट स्टँड्स फॉर इथलीन डायमाइन टेट्रा काय बोललो टेन्शन घेऊ नका लक्षात असतं जेवढं काही ठेवायचं नाही एकदम सिंपल वर्ड आहे तो आणि नाव लक्षात आलं तर स्ट्रक्चर पण सिंपल आहे बघा काय स्ट्रक्चर आहे तर इथिलीन इथिलीन स्टँड्स फॉर टू कार्बन इथिलीन स्टँड्स फॉर टू कार्बन देन इथिलीन डाय अमाइन डाय अमाइन स्टँड्स फॉर टू नायट्रोजन दोन कार्बनला दोन नायट्रोजन हे असं स्ट्रक्चर आहे दोन कार्बनला दोन नायट्रोजन अँड टेट्रा टेट्रा स्टॅन्ड फॉर फोर टेट्रा स्टॅन्ड्स फॉर फोर कोण फोर ए आहे ना तर ए म्हणजे ऍसिटेट ओके म्हणजे इथे दोन कार्बन आहेत दोन कार्बनला दोन नायट्रोजन आहेत प्रत्येक कार्बनला एक एक ठीक आहे आणि आता नायट्रोजन टोटल तीन बॉन्ड बनवतो हो त्यापैकी एक दिसतोय ऑलरेडी राहिलेले जे दोन बॉन्ड आहेत ते आहेत आपल्याकडे विथ अ अॅसिटेट ग्रुप सी ओ ओ मायनस ही हे जे स्ट्रक्चर आहे दिस इज युअर इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटेट आता तुम्ही मला हेच का स्पेसिफिकली आम्हाला सांगताय तर हे बुकमध्ये गिवन आहे बुकमध्ये गिवन आहे तर क्वेश्चन येऊ शकतो बोर्ड्समध्ये येऊ शकतो ठीक आहे बाकी एमसीक्यूला आलं तर काही लोड नाही घ्यायचं लक्षात ठेवायचं ईडीटीए सहा बॉन्ड बनवणार आहे बस ओके टीमध्ये जास्त लोड नसेल पार्ट बीट काही करायचं नाही आहे पण बोर्डमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ इडी टी करता आलं पाहिजे ओके होपफुली तुम्हाला हे मोनोडेंटेड आणि पॉलिडेंटेड समजले असतील आता हे समजले असतील तर आपण बघूया हा वाला ॲम्बिडेंटेड ना वॉट इज धिस अँबी ॲम्बिडेंटेडमध्ये काय आहे तर ॲम्बिडेंटेड हा असा लिगॅन असतो की जिथे आपल्याकडे मल्टिपल डोनेटिंग साईट्स असतात डोनेटिंग साईट्स मल्टिपल आहेत पण डोनेशन जे आहे पन, ना ते कोणत्या okay. ता ता तरी एका साईटवरून होतं आयदर धीस ऑर दॅट ओके होपफुली तुम्हाला ह्या वर्डचा मिनिंग समजला आयदर धीस ऑर दॅट म्हणजे काय तर हे नाही तर ते अशा टर्ममध्ये कुठून तरी डोनेशन होणार आहे एक एक्झाम्पल करू आपण लेट्स से वी हॅव ए नो टू आता ह्या मध्ये आपल्याकडे डोनेशन नायट्रोजनमधून पण असेल और ऑक्सिजनमधून पण असेल आता तुम्ही हॅलोजन डेडिवेटिव्ह स्टडी जर केला असेल तर त्याच्यामध्ये हे बघितलं असेल न्यूक्लिओफिलिक सबस्टिड्युशन रिॲक्शन तिथे एक एनो टू आलाय आणि एक ओ एनो आला तसाच अजून एक आहे सी एन सायनाईड जिथे डोनेशन कार्बनमधून असेल और नायट्रोजनमधून असेल इथे ऑर येतो इथे अँड नाही आहे तुम्ही बायडेंटेट आणि त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता सी इथे जे होतं इथे अँड हे ॲड होऊन जातं की हा पण आणि तो पण असं आहे तर बायडेंटेट इथे काय आहे आयदर धीस ऑर दॅट एक तर सी नाहीतर एन एक तर एन नाहीतर ओ एक तर ह्याच्यामधून डोनेशन होत आहे ऑर इस दुसऱ्यामधून डोनेशन आहे तो मल्टिपल डोनेटिंग साईट्स आहेत बट डोनेशन होताना कोणत्या तरी एका स्पेसिफिक साईटनेच डोनेशन होत आहे मग अशा लिगॅनला बोलायचं ॲम्बिडेंटेड लिगॅन बघा हे नाव लक्षात ठेवायचं आहे ॲम्बिडेंटेड लिगॅन नंतर आपण आयसोमेरिझम डिस्कस करणार आहे तेव्हा मी तुम्हाला हा वर्ड परत एकदा विचारणार आहे ओके okay? तेव्हा तो तुम्हाला डायरेक्ट रिकॉल झाला पाहिजे पाहिजे की मी बोलेन ॲम्बिडेंटेड तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे आयसोमेरिझममध्ये त्याचा यूज होणार आहे डू रिमेंबर धिस ओके ऑल राईट बघा आता नेक्स्ट नेक्स्ट पार्ट आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये चार टर्म आता मी डिस्कस करतो आहे इथे पहिली टर्म आहे कॉर्डिनेशन स्पियर नाव व्हॉट इज धिस कॉर्डिनेशन स्पियर तर धिस इज सिम्पली एक मेटल कनेक्टेड विथ सर्टन अमाऊंट ऑफ लिगॅन्ड एक मेटल आहे सेंट्रल मेटल आहे ऑलरेडी बघितलं होतं आपण सेंट्रल मेटल आहे त्या मेटलला देर आर सराउंडिंग लिगॅन्ड ओके सराउंडिंग लिगँड आहे जे काही असेल मी इथे एन का लिहिलंय एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल पाच असेल सहा असेल डोंट नो किती पण असेल जे काही असणार आहे तो मेटल आहे सराउंडेड बाय सर्टन लिगॅन्ड आणि हा जो काही आपल्याकडे रिजन बनतोय त्याला म्हणायचंय कॉर्डिनेशन स्पिअर इट इज कॉल्ड ॲज कॉर्डिनेशन स्पियर यू हॅव टू ऑल्सो रिमेंबर धिस वर्ड कॉज वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट वर्नर थेअरी त्या वर्नर थेरीमध्ये हा वर्ड यूज होणार आहे ऑलराईट नेक्स्ट आता हा जो स्पियर आहे तर हा स्पियर दोन वेने वर्क करू शकतो दोन वेने कसा वर्क करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे विच इज चार्ज ओके okay? बघा इथे रिप्रेझेंटेशन पण मी कसं करतो आहे हा बॉक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फर्स्ट विल वी विल हॅव मेटल फर्स्ट वी विल हॅव मेटल अँड देन वी विल हॅव लिगँड्स देन वी विल हॅव लिगँड्स हे पण इम्पॉर्टंट आहे आयुपॅकनॉमिक लेक्चर करताना हे सुद्धा येणार आहे ठीक आहे आत्ता आपण टर्म्स डिस्कस करतोय की नाही ह्या टर्म्सचा पुढे यूज पण आहे तो तो पण मी सायमल्टेनियसली मेन्शन करून ठेवतोय की कुठे कोणती टर्म लागणार आहे ओके तो मेटल आहे नंतर मग आपल्याकडे काय आहे लिगँड आणि ते डिनोट केलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आता हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटवरती देर इज पॉसिबिलिटी की काहीच मेन्शन नाही आहे और देअर इज पॉसिबिलिटी की काहीतरी चार्ज मेन्शन आहे ठीक आहे दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत जर चार्ज नाहीये चार्ज नाहीये तर हा झाला आपल्यासाठी न्यूट्रल कॉम्प्लेक्स ज्याच्यावरती चार्ज नाही त्याला काय म्हणायचं इट इज न्यूट्रल कॉम्प्लेक्स ओके ज्याच्यावरती चार्ज चार्थ चार्थ okay. चार्थ 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 आहे याच्यावरती चार्ज आहे त्याला काय म्हणणार तर इट विल बी टर्म ॲज आयोनिक कॉम्प्लेक्स न्यूट्रल आहे आयोनिक आहे ओके नाऊ आयोनिक कॉम्प्लेक्स दोन टाईपचा असेल आयोनिक कॉम्प्लेक्स कसा असणार आहे तर इट कॅन बी कॅटायनिक अँड अनायनिक ना यू मस्ट बी नोइंग इन वर्ड्स बघा हा ट्वेल्थ स्टँडर्डचा चॅप्टर शिकवतो इलेव्हन स्टँडर्डचा नाही तर आम्ही कॅटायन अनायन काय असतं हे तुम्हाला माहित पाहिजे कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज एनायन

कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्सच्या बाहेर काहीतरी प्रेझेंट आहे त्याला काय म्हणणार काउंटर आयन कशासाठी असणार आहे टू बॅलन्स द चार्ज काउंटर आयन टू बॅलन्स द चार्ज ओके तो कॅटायनिक आयन असेल तर कॅटायनिक कॅटायनिक कॉम्प्लेक्स असेल तर कॅटायनिक कॉम्प्लेक्सच्या बाहेर असणार आहे निगेटिव्ह चार्ज अनायन कॉम्प्लेक्स अनायनिक आहे कॉम्प्लेक्सवरती चार्ज निगेटिव्ह आहे मग त्याच्या बाहेर कोण असणार त्याच्या बाहेर असणार पॉझिटिव्ह कॅटायन ओके क्लिअर आहे होपफुली तुम्हाला हे झेपत असेल जे काही रिलेशन सांगितलं आहे मी ते ठीक आहे इथपर्यंतच्या टर्म्स क्लिअर असतील तर आता हे दोन नंबर्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत एक आहे कॉर्डिनेशन नंबर एक आहे ऑक्सिडेशन नंबर बरेच जण याच्यात कन्फ्यूज होतात ऑक्सिडेशन नंबर काय कॉर्डिनेशन नंबर काय काही टेन्शन नका घेऊ एकदम सिम्पल टर्म आहेत कॉर्डिनेशन नंबर अँड ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असणार आहे तर इट इज स्पेसिफिकली द चार्ज ऑफ मेटल आता इथून अजून एक कन्फ्युजन क्रिएट होतो की चार्ज आला चार्जचा होता पण हा जो चार्ज आहे ना रे हा इथला जो चार्ज आहे तो चार्ज आहे ऑफ कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स इथला जो चार्ज आहे तो कोणता आहे कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा चार्ज आहे इथला चार्ज चार्ज ऑफ मेटल ओके बरेच जण हा एक साधासा क्वेश्चन येतो पण त्याच्यामध्ये पण चूक करतात की स्क्वेअर दिलाय स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काहीतरी चार्ज आहे तोच चार्ज डायरेक्टली लिहून टाकतात तर असं करायचं नाही आहे ओके कॉम्प्लेक्सचा चार्ज आणि मेटलचा चार्ज दॅट कॅन बी सेम कॅन नॉट बी सेम दोन्ही पॉसिबल आहे मी असं म्हणत नाही की सेम नसणार आहे बट असं पण म्हणत नाही की सेम असणार आहे तुम्हाला काय सर कन्फ्यूज करत आहे तर असं नाही कन्फ्यूज नाही करत आहे आय एम ट्राईंग टू क्लिअर युअर कन्फ्युजन की जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती जो चार्ज प्रेझेंट असणार आहे तर, तर दॅट चार्ज मे मॅच युअर मेटल तो मॅ मेटलला मॅच करू शकतो सेम येऊ शकतो बट प्रत्येक वेळेस येईल असं काही नेसेसरी नाही ओके तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल युजिंग ऑक्सिडेशन नंबर का कन्सेप्ट ओके त्यासाठी यू कॅन फॉलो द रिरॉक्स रिॲक्शन इथे समवेअर कुठेतरी जर जमलं तर इथे तुम्हाला दिसेल वरती ॲडोमध्ये तिथे क्लिक करून रिडॉक्स रिॲक्शन बघू शकता ऑर एस सर्च इन चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाईल त्या रिएक्शन रिॲक्शनमध्ये तुम्हाला समजेल की ऑक्सिडेशन नंबर एक्झॅक्टली कसा फाईन करायचा आहे आणि ऑक्सिडेशन नंबर काढणं ह्या चॅप्टरसाठी मस्ट आहे बरंच असं होऊ शकतं तुमचं की कन्सेप्ट चालू आहेत कन्सेप्ट खूप डिफिकल्ट वाटू लागली आहे का तर ऑक्सिडेशन का नंबर काढता येत नाही अरे ऑक्सिडेशन नंबर ही कन्सेप्ट इलेवन्थ स्टँडर्डची आहे तुम्हाला ती जमली पाहिजे जर नसेल जमत तर रेफर करा एक सर्टन व्हिडिओ मटेरियल नोट्स रेफर करा तुमच्या आणि ऑक्सिडेशन नंबर क्लिअर करून घ्या काय असते त्याची डेफिनेशन मी एकदा डेफिनेशन फक्त सांगतो इथे आपण असं ॲझ्युम करतो की ॲझ्युमिंग कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा कम्प्लीट ट्रान्सफर झाला आहे असं ॲझ्युम केला आहे आपण आणि हे ॲझ्युम करून आपला जो मेटल असेल त्या मेटलवर जो काही चार्ज बनणार आहे दॅट चार्ज ऑन दॅट मेटल विल बी कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन नंबर विल बी कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन नंबर मग आता कॉर्डिनेशन नंबर काय इज इट सेम नो इट्स नॉट कॉर्डिनेशन नंबर काय आहे तर इट इज नंबर ऑफ डोनेटिंग साइट कनेक्टेड टू मेटल आता इथे काय कन्फ्युजन होतं बघा हे एक इम्पॉर्टंट आहे इथे कन्फ्युजन असं होतं की बऱ्याचदा असं लिहून टाकतो आपण नंबर ऑफ लिगँड्स कनेक्टेड असं नाही आहे नंबर ऑफ लिगँड्स कनेक्टेड म्हणजे कॉर्डिनेशन नंबर नेसेसरी नाहीये का नाही आहे आता असं नाही की ते रॉंग आहे करेक्ट पण आहे ठीक आहे काही जण तुम्हाला सांगतील नंबर ऑफ लिगँड म्हणजेच कॉर्डिनेशन नंबर कधी करेक्ट जेव्हा मोनोडेंटेड लिगॅन आहे आपला लिगँड कसा आहे मोनोडेंटेड की एक लिगँड एक बॉन्ड दोन लिगँड दोन बॉन्ड तीन लिगँड तीन बॉन्ड चार लिगँड चार बॉन्ड जेवढे लिगँड तेवढेच बॉन्ड तर त्या केसमध्ये बरोबर आहे पण एखादा बायडेंटेक लिगँड आला आता बायडेंटेक लिगँडमध्ये काय आहे तर एकच लिगँड आहे बॉन्ड किती आहेत दोन आहेत एखादा हिक्झा लिगँड आला तर एकच लिगँड आहे पण बॉन्ड बॉन्ड सहा आहेत राईट त्यामुळे लिगँड आणि कॉर्डिनेशन नंबर दॅट कॅन बी सेम कॅन नॉट बी सेम अगेन सेमच आहे सो मी काय डेफिनेशन सांगतोय ती बघा डेफिनेशन काय म्हटली नंबर ऑफ डोनेटिंग साईट्स जेवढ्या डोनेटिंग साईट्स कनेक्ट झालेल्या आहेत लिगँड नाही म्हटलं डोनेटिंग साईट्स किती आहेत किती बॉन्ड बनले आहेत कॉर्डिनेट बॉन्ड किती बनलेत जेवढे कॉर्डिनेट बॉन्ड असणार तेवढा झाला कॉर्डिनेशन नंबर ओके होपफुली तुम्हाला okay. ही पण टर्म आता क्लिअर झाली असेल आय होप या टर्म आत्तापर्यंत जेवढ्या टर्म सांगितल्या त्या क्लिअर झालेल्या आहेत आता त्या जर क्लिअर असेल तर ह्या लेक्चरचा इथे आपण आता एंड करणार आहे विथ अ सिम्पल डिफरन्स बिटवीन टू कंपाऊंड्स जे दोन्ही तुमच्यासाठी नवीनच आहेत समावू मोस्टली तुम्ही डबल सॉल्ट पण ॲजस स्टडी नाही के केलं आहे आणि कॉर्डिनेशन कंपाऊंड पण ॲससच नाही स्टडी केलं आहे बघताना दोन्ही कंपाऊंड थोडेफार सेम दिसतात पण ते सेम नसतात आता काय डिफरन्स असतो तो मी सांगेन अँड देन वी विल एंड धिस लेक्चर तर डबल सॉल्ट आणि कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये फरक काय आहे तर डबल सॉल्ट नावामधून असं रि रेफर करण्यासारखं आहे डबल सॉल्ट म्हणजे दोन दोन सॉल्ट येस दॅट इज सेम कस तसंच काहीतरी असतं डबल सॉल्ट म्हणजे काय दोन दोन सॉल्ट आता काय फरक आहे का बघा एक्झाम्पल म्हणून घेतो मी एन आहे ना एन ए सी एल इज अ सॉल्ट त्या एनएसी एलला जर मी पाण्यात टाकलं तर त्याच्यापासून बनतं एन ए प्लस अँड सी एल मायनस एन एल आहे त्या त्याला पाण्यात टाकलं तर त्याच्यापासून बनणार आहे एन ए प्लस आणि सी एल मायनस ह्या गोष्टी बनत ठीक आहे आता सेम हा सॉल्ट जो आहे डबल सॉल्ट त्याला जर मी पाण्यात टाकलं त्याला जर पाण्यात टाकलं तर जे सॉल्ट आहेत ते सगळे ब्रेक होतील जसं की एफी एसओ फोर आहे ना तर तो, तो बनवेल ई टू प्लस एसओ फोर टू मायनस सेपरेट आउट झाला आयन्स बनले आयनिक कंपाऊंड असेल तर आयन्स बनून बन। जातात राईट एन एच फोर ट्वाईस आहे तर तिथे म्हणणार आहे टू टाइम्स एन एच फोर प्लस आणि हा त्याच्याबरोबर असलेला एसओ फोर आता हा आयसोफोड हा सेमच आहे ठीक आहे म्हणजे जे कोणी प्रेझेंट आहे त्या सगळ्याचे काय बनले आयन्स बनले जर अशी कंडिशन असेल आपल्याकडे कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे कंपाऊंड मिक्स झालेत पाण्यामध्ये टाकले आणि त्याचे आयन्स बनले सगळ्यांचेच सगळ्यांचेच जर आयन्स बनले तर तो झाला डबल सॉल्ट मग आता कॉर्डिनेशन कंपाऊंड काय आहे और कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स काय आहे तर आता इथे पण जसं की इथे एक्झाम्पल घेतलंय त्या केसमध्ये असे वेगवेगळ्या गोष्टी कंबाईन झाल्यात आता ह्या कंबाईन झालेल्या गोष्टी जेव्हा सेपरेट आउट होतील तेव्हा त्या सेपरेट आऊट कशा होणार आहेत बघा तर हा फोर के प्लस बनेल ते सेपरेट झाले पण आता जो स्क्वेअर बॉक्स आहे आपला स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ते स्क्वेअर ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटला परत पुढे स्प्लिट करणं इज नॉट पॉसिबल जर अशी कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं कॉर्डिनेशन कंपाऊंड हा काय झाला कॉर्डिनेशन कंपाऊंड व्हेर डबल सॉल्ट आय विल रिपीट अगेन की दोन तीन कंपाऊंड एकत्र आले पाण्यात टाकले सगळ्याचे आयन्स बनले सगळे आयन्समध्ये कन्वर्ट झाले तर तो झाला डबल सॉल्ट इथे मिक्स केलं काहीतरी बनलंय एक कॉम्प्लेक्स बनलेला आहे सेपरेट आउट केलं सेपरेट होताना काही पार्ट झाला सेपरेट काहीचे आयन्स बनले पण देन देर इज सर्टन पार्ट ज्याचं सेपरेशन होत नाहीये मग असा कंपाऊंड काय झाला तो झाला आपल्यासाठी कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स ओके होपफुली इथपर्यंत सांगितलेल्या सगळ्या टर्म्स तुम्हाला समजल्या असतील जर ह्या टर्म्स समजल्या असतील आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल सगळ्या टर्म्स जर क्लिअर असतील तर पहिली गोष्ट करायची आहे की जाऊन टेक्स्टबुक रीड करायचं ओके नुसता व्हिडिओ बघितला म्हणजे गोष्टी समजल्या असं नसतं व्हिडिओ बघून एक फील गुड फॅक्टर बनतो व्हिडिओ हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून देण्यासाठीच आहे तुम्हाला सिंपल वर्ड्समध्ये सांगण्यासाठीच आहे पण नुसता व्हिडिओ बघितला म्हणजे सगळं झालं असं नाही आहे व्हिडिओ बघितला म्हणजे मार्क्स मिळणार आहेत असं नाही आहे त्यामुळे व्हिडिओ बघितला आहे तर आता जायचं टेक्स्टबुक रीड करायचं टेक्स्टबुक रीड केल्यावर तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आत्ता समजलेल्या असतील जिथे कुठे तुम्ही असाल काहींना फिफ्टी पर्सेंट समजले काहींना सिक्स्टी समजले सेव्हन्टी समजले जिथे कुठे असाल तिथून तुमची ग्रोथ अजून ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट होणार आहे काही जण म्हणतील सर आम्हाला हंड्रेड पर्सेंट समजलं ओके ठीक आहे समजलं असेल ना तरी रीड करा समजलं असेल तरी परत एकदा टेक्स्टबुक जाऊन रीड करायचे ओके सो जर रीड झालं तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ परत बघायला या ऑल देन बाय बाय फॉर धिस लेक्चर सी यू इन नेक्स्ट टॉपिक